खासदार दिल्लीत पोहोचले आहेत. भाजपचे नेते सुद्धा पोहोचतात आणि 9 तारखेची तयारी आता सुरू झाली. करू द्या ना, नाके 9 येतील सरकार चालवताना. ते 9 तारखेला शपथ घेतात का 8 तारखेला घेतात? हा, नाके 9 येईल सरकार चालवताना. मुळात एनडीए आहे कुठे? चंद्राबाबू आणि नितीश कुमार. नितीश बाबू तो सबके है और चंद्राबाबू भी सबके है ना. आज आपके है, कल हमारे होंगे. अब देखो, आज ही अग्निवीर को विरोध किया है केसी त्यागी जी ने, जेडीयू ने. मोदी जो जो बातें लाना चाहते थे चुनाव प्रचार में, सभी, चाहे समान नागरिक कानून हो या, और सबको विरोध किया है. कल ये लोग राम मंदिर को भी विरोध करेंगे. चंद्रा बाबू तो मोदी जी कह रहे थे ना प्रचार में, अगर कांग्रेस और हम लोग सत्ता में आए तो मुसलमानों को रिजर्वेशन देंगे. चंद्रा बाबू तो मुसलमानों के रिजर्वेशन के हक में है, तो आप क्या करो? ऐसे बहुत से मुद्दे हैं जिस पर अभी चर्चा होने बाकी है. मैं बार बार कहता हूं, सरकार बनाने का पहला अधिकार ये लोगों का है. मोदी जी के पास बहुमत नहीं है, भारतीय जनता पार्टी के पास बहुमत नहीं है. भारतीय जनता, मोदी जी कहते थे मैं भारत कांग्रेस मुक्त भारत करूंगा, लेकिन हम सभी ने मिलकर बहुमत मुक्त बीजेपी को बनाया, बहुमत मुक्त भाजपा. कांग्रेस मुक्त भारत नहीं, बहुमत मुक्त बीजेपी ये हो गया है, करके दिखाया है. फिर भी आप सरकार बनाने जा रहे हो, ये एक लोकतंत्र की विडंबना. बघा, शिंदे माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला परदेशात 4 हायकमिशनर पण देणार आहेत. स्वित्झर्लंड, इंग्लंड, अमेरिका, इकडे जे हायकमिशनर नेमणार आहेत ते शिंदे गटाचेच नेमणार आहेत. बरं, लक्झेंबर्ग, त्यांनी मागितलेत आम्हाला 4 हायकमिशनर द्या म्हणून. अजून काय काय मागणार आहेत मला माहित नाही. युनो मध्ये मेंबरशिप पण मागतील. चोऱ्या माऱ्या करून निवडून आलेले लोक आहेत. चोरलेला पक्ष, चोरलेलं चिन्ह, चोरलेले विजय अमोल कृतिकारांसारखे. हा, आताही उरलेले 4-5 खासदार आहेत, त्यांना कुठेतरी हाय कमिशनर वगैरे असे पाठवतील कॅनडा. फार हुशार लोक आहेत ना हे, फार हुशार लोक आहेत, उच्च शिक्षित लोक आहेत. हा, त्याच्यामुळे काही दिवसांनी येईल शिंदे गटाचे 2-3 लोक हे हाय कमिशनर म्हणून त्यांची नेमणूक झाली.